जय मल्ला, जय मल्ला। पाहुनो, गेल्या 16 दिवसापासून आपण मोठ्या ताकदीने या ठिकाणी आलात। तालुक्यातील माझे सगळे बांधव, विशेष करून मी मोहोळ तालुक्यातील युवकांचा आभार मानेन। या लढाईला बळ दिलं। उपोषणला सुरू झाल्यानंतर खाली चर्चा चालू झाली होती। नावले हळणवार गोपीचंद पडळकरांचा कार्यक्रम होय। मी गोपीचंद पडळकरांचा कार्यकर्ता, पण या ठिकाणी ते आल्यानंतर आम्हाला तुमच्या मनानं हे सरकारने दिले पटतंय का बघा असा म्हणणारा एकच ज्ञात आहे। भावानो, स्वतः पक्षाचा एका पक्षाचा आमदार असून, सत्ताधारी आमदार असून, आम्ही इथून जाहीर केले की त्यांनी बाहेर दिली, अख्ख्या महाराष्ट्रात रस्ता रोको झाले। तुम्ही सगळ्यांचं मी अभिनंदन करतो, सगळ्यांनी रस्ता रोको केला, सरकारवर भेटी धरलं। काही बांधव आले होते या ठिकाणी, केशच झाल्या, 70 केशच माझ्यावर आहेत। महिन्यातलं 10 दिवस कोर्टात जात, केस ते सासवाला काही केसा दिवस असते, केशचला घेऊ नका। मी समाज एक ओळखतोय, समाजाची ताकद आहे म्हणून आमच्या सरकारना ऊर्जा येते। अहो, आम्हाला वाटले सरकार नालायक आहे, कोण लक्ष देत नाही। मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री या जिल्ह्यात उपमुख्यमंत्री आले, इकडे लक्ष दिलं नाही। निदान विरोधी पक्ष नेत्यांना तर लाज वाटायला पाहिजे होती। आपण ज्या ज्या वेळेस आंदोलन करतो त्या त्या वेळेस विरोधी पक्षाचं काम असतं तो आपल्या सोबत उभा असतो। आदरणीय ज्याला आपण सगळेजण देशाचे नेते म्हणतो, दोनच दिवसात एका आंदोलनाला गेलेली ऊर्जा दिली। पवार साहेब आमच्या जीवावर मारामतीत राजकारण करता, 16 दिवस झाले, थोडी तरी ऊर्जा आम्हाला द्यायची घेऊ। काँग्रेस पक्षाच्या नाना पटोले साहेबांना काल एक आमदार इथून फोन करत होते, धनगर समाजाच्या उपोषणला गेले म्हणजे फोन कट केला। शिवसेनेने तर आपल्या शिष्टमंडळाला वेळच दिली नाही, म्हणजे आपल्याला शिल्लक समजत आहे। ही चळवळ भावानं टिकली पाहिजे। एक अराजकीय संघटना आपल्या राज्यामध्ये असावी, त्यासाठी तुम्ही सगळ्यांनी ताकद द्यावी। अराजकीय कशासाठी, तुम्ही सगळ्यांना आवड ठेवता ना खाली बसून, जरा जरी तिथे खाली बसत्यात इतक्या दिवस असते काय काहीतरी खावा असं काय पण चर्चा करता। अहो, 14 किलो वजन कमी झालंय, तुम्ही खाली चर्चा करताय, लाज वाटायला पाहिजे खाली बसणाऱ्याला। सो पुन्हा उपोषण करण्या आत काय काय होतंय ते आमच्या जीवाला माहित आहे। तुम्ही संध्याकाळी उपाशी असल्यावर झोप येत नाही, पावा मग 14 दिवस आणि शासकीय डॉक्टर तपासताय, खासगी डॉक्टर आपले येत आहेत तपासताय, लगेच समजतो। आज तुम्ही सगळेजण आलाय म्हणून काल आम्ही सलाईन घेतल्या, त्यामुळे आज जरा आवाज मोठा येतोय। भावानो, तुमची सगळ्यांची ताकद आहे आणि हे सर्टिफिकेट मिळस तोवर आम्ही आता 14 किलो वजन कमी झालंय, अजून 14 किलो कमी करायची माझी ताकद आहे। आम्ही हे उपोषण सोडणार नाही। हॅलो, यानंतर